ओबीसींचं राजकीय आरक्षण पाहिलं आपण तर दिलासा मिळालेला आहे. गेल्या अनेक दिवसापासून हा प्रश्न राज्यातल्या ओबीसी समाजाला पॉलिटिकल आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका आमच्या नवीन सरकारची होती. शिवसेना भाजप युतीचं जे सरकार स्थापन झालं आमची भूमिका तीच होती आणि म्हणून आम्ही वेळोवेळी दिल्लीमध्ये देखील या बाबतीमध्ये तज्ज्ञ आणि वकील जे आहे सिनियर काउन्सिल आहेत त्यांच्याशी देखील चर्चा केली, बैठका केल्या आणि एक नवीन सरकारचा पायगुण ओबीसी समाजासाठी चांगला आहे आणि म्हणून ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये आज सर्वोच्च न्यायालयाने आपला भांडी आयोग जो आहे त्याच्या शिफारशी ॲक्सेप्ट केलेल्या आहेत आणि ओबीसी समाजाला निवडणुकीमध्ये आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा केलेला आहे. ही एक मोठी अचीवमेंट आहे आणि मी यासाठी ज्यांनी ज्यांनी सगळे मेहनत केली त्यांचं अभिनंदन करतो. सर्वोच्च आम्ही पूर्वी देखील सांगितलं होतं की न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि न्यायव्यवस्थेने ओबीसी समाजाला न्याय दिलेला आहे आणि त्याचबरोबर भांडी आयोग आणि त्यांचे सर्व जे अधिकारी सहकारी यांनी चांगलं काम केलं. डाटा जमा करायचा इम्पिरिकल डेटा असेल आणखी जी काही प्रक्रिया होती ती प्रक्रिया उत्तम केल्यामुळे ते न्यायालयाने स्वीकृत केलेलं आहे आणि ओबीसी समाजाचा राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झालेला आहे. आम्ही पूर्ण समाधानी आहोत कारण जे काही आज ॲफिडेव्हिट करायला 27 तारखेपर्यंत सांगितले पुढची तारीख दिलेली आहे. जे काही सरकारच्या विरोधामध्ये जे लोक कोर्टात गेले होते त्यांनी जे काही त्यांच्या 3-4 मागण्या होत्या आणि त्यांना रिलीफ पाहिजे होता, स्टे पाहिजे होता, कुठलाही स्टे रिलीफ सुप्रीम कोर्टाने दिलेला नाही कारण आम्ही जे सरकार स्थापन केलं ते घटनेच्या आणि कायद्याच्या तरतुदी बघूनच केलेलं आहे. त्यामुळे स्पीकरचं निवडणूक असू द्या, मुख्यमंत्र्याचं शपथविधी असू द्या की पूर्ण ट्रस्ट वोट असू द्या हे सगळं नियमानुसार केलेलं आहे नक्की आणि याच्यामध्ये आमचा पूर्ण विश्वास न्यायव्यवस्थेवर आहे. हा लोकशाहीमध्ये कायद्यामध्ये कायदा घटना आणि नियम याला महत्त्व असतं त्यामुळे आम्ही त्या सर्व बाबी बघूनच आम्ही सर्व निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे त्यांना जे काय हवं होतं ते त्यांना मिळालेलं नाही. फक्त जे काय आता ते स्वतः आणखी काही त्यांचं स्टेटमेंट आहे मी बघितलं मगाशी स्वतःची पाठ ठोकून घेत आहेत ठीक आहे त्यांचं त्यांना समाधान मिळू दे परंतु या ठिकाणी जे या सरकारचं जे काही कामकाज आहे सरकारचं कामकाज जे आहे उत्तम प्रकारे चालेल, सर्व समाजातल्या सर्वांना न्याय देणारं काम करेल, विकासाचं काम करेल आणि या राज्याला सर्वांगीण विकास करण्याचं काम आम्ही करू एवढंच या प्रसंगी आपलं